ब्रेकिंग न्यूज। कंटेनर खाली चिरडून राळेगण सिद्धीच्या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू। पुणे अहमदनगर महामार्गावर श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे भरधाव कंटेनर दुचाकीवर उलटल्याने कंटेनर खाली दबून झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। रविवारी सकाळी 6:30 वाजता ही दुर्घटना घडली। पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला। शिरूरवरून दुचाकीवर स्वप्निल उर्फ बंडूबाळू मापारी वय 27 व त्यांची आई लक्ष्मीबाई पारी मापारी वय 62 हे राळेगण सिद्धीला घरी परतत होते, पण अचानक दुभाजक तोडून कंटेनर MH 46 AF 0272 थेट त्यांच्या अंगावरच पलटी झाला। त्यात स्वप्निल मापारी व लक्ष्मीबाई मापारी हे मायलेक कंटेनर खाली दबले गेल्याने दोघांचाही अंत झाला। या अपघातानंतर नगर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले। बाळू व त्याची आई हे दोघे पहाटेच कांदा विक्रीसाठी राळेगण सिद्धीवरून शिरूर येथे गेले होते। लसूण विक्री करून ते राळेगण सिद्धीकडे परतत असताना भरधाव कंटेनर खाली त्यांची दुचाकी चिरडली गेली। काहीही चूक नसताना मायलेकरांना आपला जीव गमवावा लागला। 2 वर्षापूर्वी स्वप्निल्याचा विवाह झाला होता। त्याचा संसार फुलण्याआधीच काळाने क्रूरपणे घाला घातला। राळेगण सिद्धी पंचक्रोशीत या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। शोकाकुल वातावरणात राळेगण सिद्धी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारुती कोळपे, पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल संपत गुंड यांनी घटनास्थळी दाखल होऊन कंटेनर बाजूला काढून मृतदेह बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला।